महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आधुनिक भारताचे महान संत आणि समाजसुधारक डेबूजी झिंगराजी जानोरकर ज्यांना गाडगे बाबा किंवा संत गाडगे महाराज या नावाने देखील ओळखलं जातं। गाडगे बाबा महाराष्ट्रातील एक कीर्तनकार संत आणि समाजसुधारक होते। आपल्या आयुष्यात त्यांनी अनेक गावांमध्ये भटकंती केली। समाज सुधारणा, शिक्षण आणि स्वच्छता या विषयांमध्ये त्यांची विशेष रुची होती। संत गाडगे बाबा हे थोर समाजसुधारक होते। या महान संत गाडगे बाबा या नावाने भारतात योजना अभियान चालू आहे। पण ज्या महाराष्ट्राला आपण पुरोगामी विचारांचा व थोर संत समाजाचा सुधारकांचा वारसा असणाऱ्यापैकी देशातील एकमेव राज्य आहे। सोयगाव तालुक्यातील ढाबा या गावाला लाभलेले संत गाडगे बाबा यांचं मंदिर असून या मंदिराकडे दुर्लक्ष दिसून येत आहे। ढाबा या गावचे ग्रामसेवक पाटील असून या ढाबा या गावाकडे पूर्ण लक्ष देणे हे ग्रामसेवक पाटील यांचं आहे। गावातील साफसफाई, स्वच्छता, पाणी योजना, आरोग्य, नाली सफाई, रंगरंगोटी हे काम ग्रामसेवक यांच्याकडे असतात। पण आज प्रदीप रोकडे रा सोयगाव हे धोबी या समाजाचे असून सावळत 12 येथे सर्व्हिसला आहे। संत गाडगे बाबा मंदिर हे मेन रोडवर आहे। मंदिराचे दर्शन घ्यायला थांबले असता मंदिराची दुरावस्था दिसून आली। मंदिरात जाण्यासाठी रस्त्यामध्ये गवत झाडे आहे, हे मंदिराचे छतही तुटलेले आहे असे त्यांनी सांगितले। प्रदीप रोकडे यांची अशी मागणी आहे की शासनाने त्वरित मंदिराचे काम हाती घ्यावे, नाहीतर धोबी समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन करू। जाणून घेऊ रोकडे यांचा प्रतिक्रिया। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रहीम पठाण, सोयगाव, औरंगाबाद। तर समस्या अशी आहे की ज्या महाराष्ट्र शासन साधू संत असलेले संत गाडगे महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिन्ही समकालीन संत महात्मे होऊन गेलेले आणि आज महाराष्ट्र शासन ग्राम स्वच्छता अभियान हे गाडगे महाराजांच्या नावानं राबवले जात आहे। अनेक दिवसापासून ही स्वच्छता मोहीम महाराष्ट्रामध्ये राबवले जात आहे आणि त्याच गाडगे बाबाच्या मंदिराची अशी दुरावस्था असल्यानं आमचा समाजाचा या ठिकाणी फार मोठा अपमान झालेला दिसतो। आम्ही तो अपमान सहन करू शकत नाही। तरी माझी सरकारला आणि डाभा ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि ग्रामस्थ यांना अशी विनंती आहे की त्यांनी सदरील मंदिराकडे लक्ष देऊन या मंदिराचा जीर्णोद्धार करावा, ही माझी कळकळीची विनंती आहे।